माझं छोटंसं सलून आहे भाड्याचं, छोटासा व्यवसाय आहे माझा. रितेश भैयाचे भरपूर पिक्चर मी 2003 पासून ते शेवटपर्यंत मी प्रत्येक पिक्चरचा अभिनय बघलेला आहे. त्यांची कला सर्व, त्यांचे अभिनेते मला काम केलेलं आवडलेलं आहे. आणि प्रत्येक वाढदिवसाला मी त्यांच्या फळ वाटपाचा कार्यक्रम, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य असं भरपूर मी सहकार्य करतो. तोपर्यंत माझ्या जीवमान आहे तोपर्यंत मी वाढदिवस करत राहील. मी माझ्या कुटुंबावर कमी लक्ष देतो, परंतु रितेश भाईवर जास्त लक्ष देतो. शेवटपर्यंत असंच मी करीत राहील वाढदिवस. काय नाही, माझ्या ह्या छोटीच्या सलूनला त्याने एक वेळेस भेट द्यावं एवढीच इच्छा आहे. वेळ झाली होती, मी अमित भैयाला भेटण्यासाठी गेलो होतो, रितेश भैया होते तिथे. त्यावेळेस भेट झाली, अचानक बाहेर आले, मला काही सुधारलं नाही तिथं, त्यामुळे त्यांच्याशी तेवढं बोलणंही झालं नाही माझं. बघले भैयानं सर्व अल्बम वगैरे, ठीक आहे, छान, गुड नाही, ओके, धन्यवाद म्हणले सर ना, थँक्स म्हणले, भेटूया मुंबईला म्हणले.